Yes, absolutely. This is going to be a vlog. Let it be. Hello guys, welcome back to my YouTube channel. I hope you guys are absolutely fine. तर मित्रांनो, काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतोय परत एकदा. मला माहिती आहे खूप उशीर झाला आहे या ब्लॉगला, तुम्हालाही चांगलंच माहिती आहे. तर आम्ही रामेश्वर या ठिकाणी जात आहोत. 14 ते 15 किलोमीटरचं अंतर आहे. तर एक नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय सायकल ब्लॉग. सो एन्जॉय करा आणि आय होप यू एन्जॉय इट. शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की मजा येईल. आम्ही तिथं जाऊन काय धमाल करतो, काय मजा करतो ते नक्की बघा. तो इस काम को अंजाम देने के लिए हमारे साथ है मिस्टर रोही. तर मित्रांनो, आम्ही चार जण जात आहेत. स्क्वॉड आहे आमचा फुल. दोन जण पुढे गेले आहेत, आम्ही दोन मागे थांबलो होतो इंट्रोसाठी. तर त्यांना पण इंट्रोड्यूस करतो. त्यासाठी मला थोडी पळावी लागेल आणि नंतर कवर करावी लागेल. भेटूयात थोड्या वेळात. तर रोहितने आपला हुकुमचा एक का म्हणजे त्याचं नवं टी शर्ट काढलेलं आहे स्पेशल ब्लॉगसाठी. तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो की रोहितने मला खूप मदत केली आहे सबस्क्रायबर वाढवण्यात, माझी पब्लिसिटी, माझं चॅनलचं पब्लिसिटी करायसाठी. तर मी रोहितचे खूप आभारी आहे. थँक्यू सो मच रोहित. मित्रांनो, दुसऱ्या दोन जणांना आपण स्पॉट केलं आहे. याचं नाव आहे सौरभ आणि दुसऱ्याचं नाव आहे नयन. नयन से हाय. नयन से हाय. अरे तर असा चार जणांचा आमचा स्क्वॉड आहे. मित्रांनो, सायकल ब्लॉग बनवण्याचं एक मुख्य कारण म्हणजे आम्हाला बाईकने पण जाता येत होतं, पण मोठो ब्लॉग तुम्ही पाहिला, बघा रस्त्यावर लोक कसे पाहत आहे, नवीन आहे ना. तर बाईकने पण जाता येत होतं आम्हाला, पण आम्ही काही गेलो नाही कारण की आम्हाला काहीतरी ॲडव्हेंचर पाहिजे होतं आणि तुम्हाला पण काहीतरी नवीन दाखवायचं होतं. मला बघूया, मेंटेन पाहून घ्या भावाचा, तुमच्या भावाचा ब्लॅक नाईटी, ब्लॅक सायकल, ब्लॅक टी शर्ट, ब्लॅक कॅप, शूज ओढून गेले, एवढं तेवढं चालतं आता. तर मित्रांनो, 5 किलोमीटरवरती आम्ही एक ड्रिंक ब्रेक घेतला आहे. तर एक छोटा सिनेमॅटिक शॉट देतो तुम्हाला, बघून घ्या. मित्रांनो, आम्ही तिघांनी बॅग कॅरी केली आहे आणि जो रोहित आहे पहिला येलो शर्ट, त्याने पंप कॅरी केला आहे कारण की काही इमर्जन्सी आली. बाय चान्स कधी पंक्चर झालं टायर तर चांगलं पडेल. आणि बॅगेत आम्ही काही स्नॅक्स आणि पाण्याची बॉटल आणि काही कोल्ड ड्रिंक्स घेतले आहेत, ते दिसेलच तुम्हाला पुढे जाऊन. सो एन्जॉय इट. मित्रांनो, चढ बघा किती. सौरभ थकून गेला त्यामुळे सौरभ चालत चालत येतो आहे. थक लाईफ. तर आम्ही जिथं जातो आहे तिथली थोडी इन्फो देऊन देतो तुम्हाला. रामेश्वर एक तीर्थक्षेत्र आहे, महादेवाचं मंदिर आहे तिथे मोठं. तर मित्रांनो, ते महादेवाचं मंदिर अहिल्याबाई होळकर यांच्या काळातलं मंदिर आहे ते. तर दरवर्षी एकादशीला खूप गर्दी असते तिथं, पण यावेळेस कोरोनामुळे काही गर्दी झाली नाही. आणि पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे आज नेमकं सोमवार आहे, तर एक चांगल्या पॉझिटिव्ह वाईब्स भेटतील आम्हाला तिथं. बघूयात.
सायकल ब्लॉग असणार, पण आम्ही खूप स्ट्रगल केलं आहे याच्यासाठी. तर तुम्ही म्हणणार यात काय स्ट्रगल आहे सायकलने जाण्याचं आहे वगैरे, पण आम्ही स्ट्रगल असं केलं आहे की तुम्हाला माहितीच आहे सध्या शाळा बंद आहेत, पोरांकडे सायकली नाहीत, आणि मी हा रोहित, त्या रोहितची डिग्री झाली आहे, आमच्याकडे सायकल नाही आहे, पण या पोरांकडे सायकल होती, आणि दोन सायकल ॲडजस्ट करणं खूप मोठी गोष्ट होती आमच्यासाठी, कारण आम्ही 4 दिवस लावले या गोष्टीला. येणारे जाणारे बघताय तोंडाकडे, आपल्यालाही फरक पडत. तर मग आपण कुठं होतो? हां, काय म्हणतोय? हां, साईड व्ह्यू ना. आता मैदान स्ट्रगल कसलं माहिती का? या दोन सायकली आम्ही शोधून काढल्या गावात, आणि या दोन सायकली शोधल्या तेव्हा यांची अवस्था खूपच वाईट होती. दोघी टायर पंचर, कोणाचा ट्यूब गेलेला, ते आम्ही बसवलं आणि आलो, कारण की आम्हाला ॲडव्हेंचर हवं होतं. बोलायचं विसरलो मित्रांनो, थँक्यू सो मच फॉर 200. मागचा व्हिडिओ नंतर हा एक पहिला व्हिडिओ आहे, तर मला खूप आनंद होतो आहे की आपल्या एका व्हिडिओने एकूण 70 ते 75 सबस्क्रायबर कवर केले एका व्हिडिओमध्ये. ही खूप मोठी खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. मी होस्ट आहे ना, म्हणून मला मागे थांबावं लागणार. हात नका सोडा रे, गाडी येते असल्या कारणाने. आता ही 4-व्हीलर गेली ना, तर मला साईडला उतरावं लागलं, मोबाईल आपला जस्ट वाचला इथे, पडता पडता वाचला. सो आपल्याला फरक नाही पडत, कंटिन्यू टू बी कंटिन्यू. आलो होतो आम्ही मंदिर दिसतंय मित्रांनो, तिथं जायचं आहे आपल्याला. अजून इथून असं गोल फिरून तिथे जाणार आहे. तर मित्रांनो, थोडं विचारूयात आपल्या रायडर्स लोकांना कसं वाटतं त्यांना. सौरभ, कसं वाटतं तुला? आय एम फेलिंग व्हेरी नाईस बट व्हेरी टायर्ड. आय एम इट्स ओके. तुला रे? छान वाटतंय, पण थोडंसं ओव्हरऑल ओके आहे सगळी ट्रिप ना. मजा येते ना? बस एज तो मागताय आपने को. त्याला विचारू काय वाटतंय त्याला. रोहित, तुला कसं वाटतंय ट्रिप करून? ही ट्रिप करून मला खूप आनंद होतोय. मी खूप एक्साइटेड होतो कधींचा ही ट्रिपसाठी. मला पवनने सांगितलं होतं की आपल्याला एक ब्लॉग बनवण्यासाठी रामेश्वर मंदिराकडे जायचं आहे सायकलवर. गाडी बाईकवर तर कोणी पण राईड करतं, पण सायकल एक ॲडव्हेंचर राईड म्हटली जाते, आणि रस्ता खूप चढ उताराचा आहे, त्यामुळे थकवा थोडा जाणवतोच, पण आय एम व्हेरी हॅप्पी. वाळवंटात पाणी भेटल्यावर आनंद होतो ना, तसं आमच्या सारख्या रायडर लोकांना चढ उताराच्या रस्त्यावर उतरती भेटल्यावर खूप आनंद होतो. कमॉन सौरभ, कमॉन, लेट्स डू इट मॅन. आमच्यात बिल्डर माणूस रोहित भाऊ पुढे चालले गेले चढून. आम्ही ते की कमजोर लोक, मी नयन आणि सौरभ, दुसरा पर्याय नाही मित्रांनो. खूप डेंजर थकलो आहे, आणि सूर्यदेवताने पण आपल्याला धोका दिला आहे नेहमीसारखा. आधी सावली होती, पण आता खूप कडाक्याचं ऊन पडतं, काही ऑप्शन नाही दुसरं. सो फार सो गुड. शोर किती दूर आहे? सीधा जाने का? ओके मित्रांनो, आम्ही इकडनं आलो
हा रस्ता इथं संपून जातो, इथं सर्कल मारलंय बघा, हे काय बस, बसला टर्न मारण्यासाठी बनवलं एवढं सर्कल. आणि हा रस्ता आधी नव्हता, हा रस्ता आता आताच बनवला, एक दोन वर्षापूर्वी तिथं पूल बनवला. आणि बघा सौरभ उभा आहे तिथं, आणि तिथे तर मंदिर. मित्रांनो एक गाणं मी आम्हाला दोघींना ट्रिब्यूट करतो. बंदे है हम उसके, हम पे किसका जोर, उम्मीदों के सूरज निकले चारों, इरादे है पोलादी, हिम्मती हर कदम, अपने हाथों किस्मत लिखने आज चले हैं हम. मित्रांनो फायनली आम्ही पोचलो आहेत, खूप डेंजर चढ होता इथं, एकदम नेक्स्ट लेवल. थोडा वेळ आम्ही ड्रिंक ब्रेक घेऊ आता, थोडं 2 मिनटं आराम करू, घाम वगैरे आला आहे तो पुसू, आणि मग थोडं फ्रेश होऊन मंदिरात जाऊ. तर भेटूयात मंदिरात. आराम करण्यासाठी आता बनवलं, 4-5 वर्ष झाले, आणि या रस्त्याला 2-3 वर्ष झाले आहेत मित्रांनो. हा पूर्ण रस्ता बघा असा गोल फिरून येतो. ही पूर्ण जमीन या मंदिराच्या ट्रस्टची आहे, आणि लागूनच नदी आहे. या नदीची पण खासियत तुम्हाला मी सांगतो, व्ह्यू बघा तुम्ही. माहिती सांगण्याचा प्रयत्न करत आहे. रामेश्वरी अगदी प्राचीन काळापासून वसलेले एक मंदिर आहे. श्री महादेव पिंड, श्री भगवान शंकर यांचे पिंड या ठिकाणी वसलेले आहे. रामेश्वर तालुका जळगाव येथील प्राचीन शिवरामायणकालीन मंदिर, शिव मंदिर तापी, गिरणा व अंजनी या 3 नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. या ठिकाणी संगम पुढे आपल्याला बघण्यात आपण बघूच. त्यापूर्वी मंदिराची थोडक्यात माहिती सांगतोय तुम्हाला. सदर मंदिराचे वैशिष्ट्य असे आहे की या ठिकाणी 2 शिवलिंग आहेत. प्रभू श्रीरामचंद्र व श्री लक्ष्मण यांच्या शुभकर्म कमलाद्वारे सुमारे 1,250,000 वर्षापूर्वी या 2 शिवलिंगाची स्थापना करण्यात आली. याच ठिकाणी रामायण काळी ऋषी विश्वामित्र यांनी गायत्री यज्ञ केला होता असे म्हणतात. त्यामुळे हे स्थान ऋषी विश्वामित्र यांची तपोभूमी म्हणून सुद्धा ओळखले जाते. त्रिवेणी संगमावर वसलेले हे मंदिर भारतातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र प्रयाग एवढेच महत्त्वाचे स्थान असलेले आहे. या ठिकाणी महाशिवरात्री व श्रावण महिन्यामध्ये प्रचंड प्रमाणात गर्दी या ठिकाणी असते. अतिशय उत्साहाचं वातावरण या ठिकाणी असतं. आता शुकशुकाट वाटते आपल्याला, आणि पण महाशिवरात्री व श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी मोठा यात्रा महोत्सव भरतो, आणि त्या ठिकाणी विविध पंचकृषीतील सर्व मंडळी या ठिकाणी आलेले असतात. कारण हे मंदिर आमच्या पंचकृषीतील खूप प्रसिद्ध मंदिर आहे. खूप दूरदूरून या मंदिरावर पब्लिक येत असते, आणि या मंदिराचं बांधकाम अतिशय सुंदर पद्धतीने केलेलं आहे. अजून थोडाफार डेव्हलप करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मध्ये चालू आहे, आणि प्राचीन काळामुळे असलेले थोडंफार प्राचीन मंदिर आपल्याला दाखवावंच लागणार आहे. थँक्यू सो मच रोहित, बिग थम्सअप ब्रो. Thank you.
मचाड आला. मित्रांनो, मंदिराच्या बांधकामाला फुलनी तर फुलाची पाकडी म्हणून आम्ही एक छोटीशी मदत करून देतो. तर इथं रेती आहे, हे गाडण्याचं काम आम्ही थोड्या प्रमाणात करून देतो. चारी मिळून थोडं करू, बघूयात. तर मित्रांनो, आपल्या सायकलला खूप लोक जॉईन झाले, बघू शकता तुम्ही. राज तर आपली क्वांटिटी आता वाढून गेली आहे. अरे बापरे, कॉटन केक दोघे दीपक. प्रमाणे तीन नदींचा संगम आहे इथं, तर आपण आता तोच बघूयात. सांग मग काय येते. ओके सॉरी सॉरी सॉरी. तर बेसिकली याचं म्हणणं असं आहे, ही तापी आहे, ही गिरणा आहे आणि ती अंजनी आहे. संगम इथे त्रिवेणी संगम. मित्रांनो, व्ह्यू पाहू शकतो. मित्रांनो, तर आम्ही इथं व्ह्यू भारी आहे असल्या कारणाने आम्ही थोडं फोटोशूट करतोय. तर भेटूयात थोड्या वेळात, तोपर्यंत हा सिनेमॅटिक शॉट एन्जॉय करा. भारी होता. तर आता आम्हाला डिफिकल्ट आहे असं आहे की हे चढणं खूप डिफिकल्ट आहे, कारण की रस्त्यात आहे ना असे काटे येत आहे. सांभाळून या रे, इसक बोलते ऍडव्हेंचर. बघा काही दिसतंय का पुढं, जंगलात आलेल्या सारखं वाटतंय. जंगलातच आहेत म्हणजे आम्ही बघू शकतो तुम्ही. रस्ता बघा मित्रांनो,
आधी मी जातो, थांबा तुम, आधी मी जातो मग तुम्ही या मागणं. पैशपत आईच्या गावात पंढरपूर निघालो. वाकून वाकून चालावं लागते पण बॅगेत काटे अटकत आहे खूप. पोचलो वर या. रोहित वर काटेत. व्यवस्थित व्यवस्थित वाकून यावं लागते. अजून थोडी चढ आहे इथं बघू. ब्लॉक करायचाच आहे काय अंगात किडे आमच्या. इट्स टाइम टू पवेलियन. केली जात आहे आणि सूर्यदेवता आजच एवढा काय तपत आहे मला ते समजत. पावसाचा माहोल होता पूर्ण. अचानक खूप गरम व्हायला लागलं आणि आता ऊन पडत आहे. थोडं डिफिकल्ट जात आहे जाताना. आता धावत काय ना पाऊस केली एवढी येऊन. वर या वरून चढता येत चढ येतोय ना त्या जास्त जीवावर येते. परत येताना पहिला ड्रिंक ब्रेक 7 किलोमीटर. सेकंड ड्रिंक ब्रेक आणि सप्तशृंगी माताच्या मंदिराजवळ घेतलं आम्ही. हा भोकरला लागूनच आहे. या मार्गे जायचं आपल्याला. आता घर जवळच आहे आता 3 किलोमीटर. सो तर नो फायनली आपण घरच्या रस्ती मार्गी लागूनच गेलोय. म्हणजे इथून 1 किलोमीटरावर घर आहे आता. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. आणि हा बेल आयकॉन प्रेस करा कारण की असेच नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला देत राहील. सो विथ दॅट सेड ॲज ऑलवेज शुक्रान अलविदा माशाल्लाह माय टेक केअर अँड डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट माय लवली फ्रेंड्स. बाय गाइस. बाय बाय.